नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचं आपलं एक मिक्स पॉडकास्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये माझा न आवडता विषय म्हणजेच घरकोंबडी मनीश्री, टांजल टिंडे आणि यांच्यासारख्या अजून एक दोन क्रिंज आंटीजबद्दल बोलणार आहे. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, याआधी अनेकदा मी हे बोलली आहे की खरं तर हा माझा सगळ्यात ना आवडता विषय आहे आणि शक्यतो मी ह्या विषयावर खूप कमी बोलली आहे, पण जेवढंही बोलली आहे ते एकदम खरं बोलली आहे. आणि जे या दिडशानीने तिच्या क्रिंज ब्लॉग्समध्ये दाखवलं आहे त्यावरच बोलली आहे. आता काही महिन्यांपूर्वी आपण तर पकाऊ टॉक्सचा तो व्हिडिओ बघितलाच होता, ज्यात घरकोंबडी मनीश्री गेली होती. ही बाई स्वतःच्या जन्मदात्याची कशी आणि किती बदनामी करून आली होती हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याचसोबत या बाईने हिच्या तरुणपणीच्या चुकांचा उल्लेख केला होता, पण त्या चुका काय होत्या त्या तिने सांगितल्याच नव्हत्या. हिच्या त्या स्ट्रगल स्टोरीमध्ये हिचा स्ट्रगल 0 होता आणि हिच्या आईचा स्ट्रगल 100% होता. तर वडील गेल्यानंतर अचानक या बाईने तो पकाऊ टॉक्सचा व्हिडिओच गायब करून टाकलाय. आता तो व्हिडिओ हिने का गायब केला तो तिलाच माहिती, पण त्यात आता हिने जे काही सांगितलं होतं म्हणजे हिचा फेक स्ट्रगल, त्यावर मी आणि अनेक जणांनी रिॲक्शन दिलं होतं, आपलं मत मांडलं होतं. कोणीच अपशब्द वापरला नव्हता त्या पॉडकास्टमध्ये. आणि तसं पण मंडळी, आजपर्यंत जेवढेही पॉडकास्ट केले आहे तिच्यावरती किंवा इतर कोणत्याही व्लॉगरवर, मग ते पत्रास्टेचा केअरटेकरवर पण का असेना, कधीच आम्ही शिवीगाळ किंवा घाण असं काही बोललो नाही आहे. जे काय आहे ते फनीवेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आजपर्यंत. जेवढे पॉडकास्ट केले आहे एकही पॉडकास्ट नसेल जो आम्ही प्रायव्हेट केला असेल, कारण आम्ही जे काही रिएक्शन देतो ते एकदम विचारपूर्वक देतो. त्यात आम्ही कधीच असं वाईट बोललो नाही आहे ज्याचा आम्हाला पश्चाताप झाला असेल आणि त्यामुळे आम्ही कधी ते पॉडकास्ट प्रायव्हेट केलं असेल. पण अशी एक व्यक्ती आहे जी झोपेतून उठून कॅमेरा समोर बसते आणि स्वतःला एक हेल्दी रिएक्शन देणारी समजते. अहो, तीच ओ मंडळी स्वयंघोषित 100% फेक रिएक्शन वाली. मागे या बाईने टटनागिरीला जाऊन काय काय दिवे लावले होते मध्यरात्री लाईव्ह येऊन, ते तर आपल्यापैकी खूप लोकांनी पाहिलंच होतं. ही बाई कशी एका लहान मुलीबद्दल घाणघाण बोलत होती, तिच्या आईला तिचे फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत होती, एका ताईच्या खासगी आयुष्याबद्दल घाणघाण बोलत होती, आणि नंतर जेव्हा या बाईला शुद्ध आली तेव्हा हिने अचानक तो व्हिडिओच प्रायव्हेट केला. तर ही स्वयंघोषित फेक रिएक्शन वाली ह्या उंदीर गुशीची खास मैत्रीण आहे. आता खास कशी तर ती अजून एक आहे बघा दीडशानी, स्वतःला रोस्टिंगच्या दुनियेतली राणी समजणारी. 17 दगडांवर पाय ठेवून समाधान नाही मिळाला तिला, म्हणून हेल्दी रोस्टिंगच्या नावावर दुसऱ्यांचं सगळं काढून मोकळी होणारी आणि मग दाखवते तो मी नव्हे अशी शेमडी घोडी झुमृता उर्फ अक्काबाई. तर या शेमड्या झुमृताने काय तरी या घरकोंबडीला मदत केली होती, ते अडल्ट वेबसाईट वरती जे फोटोज लीक झाले होते ना तेव्हा, तर तेव्हापासून घरकोंबडीने या दोघींसोबत मैत्री केली आहे. आता एक आहे स्वयंघोषित फेक रिएक्शन देणारी आणि दुसरी आहे रोस्टिंगच्या दुनियेतली स्वतःला राणी समजणारी. अशा लोकांसोबत हिने मैत्री केली म्हणजे कसं ट्रोल होणार नाही ना. आता मागे पण झोपेतून उठणाऱ्या काकूंने एक व्हिडिओ केला होता आणि घरकोंबडीची पोलखोल असा टायटल ठेवला होता, म्हणजे हे सगळं क्लिकबेट साठी केलं होतं हिने. पोलखोल हे टायटल दिलं की लोक कसे बघायला येणार, त्यामुळे हिने ही ट्रिक वापरली होती. आता ही स्वयंघोषित रिएक्शन वाली प्रत्येक चॅनल वरती स्वतःचं मत मांडते, रिएक्शन देते असं हिचं म्हणणं आहे. पण त्या व्हिडिओ मध्ये ही बाई तिचे तळवे चाटत होती. असं वाटत होतं सगळी स्क्रिप्ट घरकोंबडीने दिली होती की माझं कौतुक कर मग मी तुला अमुक तमुक देते. आता अमुक तमुक म्हणजे शाउट आउट हो मंडळी. घरकोंबडीला पण हे चांगलंच माहिती होतं की ही फेक रिएक्शन वाली एवढी हवरी आहे की हिचा असा समज आहे लाख लाख सबस्क्रायबर्स असलेल्या सोबत मैत्री करून गोडबोलेगिरी करून त्यांची हाजी हाजी करून हिचे पण सबस्क्रायबर्स धडाधड वाढतील, म्हणून आशे भक्तीने हिने तो स्क्रिप्टेड व्हिडिओ केला होता आणि उगाचच खोटं खोटं कौतुक करत होती घरकोंबडीचं. पण आपल्यासारखी मंडळी तर हुशार आहेत ना, आपल्याला समज आहे कोण खोटं बोलतं कोण खरं बोलतं. तर तसंच खूप लोकांनी या बाईला हिची चूक दाखवून दिली होती. घरकोंबडी किती आणि कसं लोकांना फसवते असे बरेचसे कॉमेंट्स होते त्या व्हिडिओ खाली. पण जसं की पकाऊ टॉक्सचा व्हिडिओ प्रायव्हेट झाला तसाच घरकोंबडीने त्या व्हिडिओ खालच्या कॉमेंट्स पण ऑफ करायला लावल्या या फेक रिएक्शन वालीला. खरं बोललेलं सहन होत नाही तिला, कारण की घरकोंबडी खूप तापट स्वभावाची आहे ना. आता हे काय मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे हो, ती घरकोंबडीने स्वतःहून तिच्या तोंडाने सांगितलं होतं तिच्या एका क्रिंज व्लॉग मध्ये.
लोकांना या घरकोंबडीचा खरा चेहरा समजायला लागला म्हणून घरकोंबडीने अनेक असे फेक आयडीज क्रिएट केले. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी, मी सुरुवातीला पत्रास्टेच्या केअरटेकर वरती पॉडकास्ट करायची, त्याची पोलकोल करायची. पण जसे जसे नवीन मंडळी जॉईन झाले माझ्या चॅनलवर, त्यांनी कॉमेंट केल्या की ही बिळात लपलेली घूस आहे, तिच्यावरती एक व्हिडिओ बनव. आम्हाला हिच्यावरती बोललेला देखील आवडेल, त्यामुळे मी हिचे काही व्हिडिओ बघितले. तेव्हा मला देखील ते जाणवलं की पूर्णपणे ही बाई फेक आहे. हिचं असं आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. जेव्हा मी हिच्यावरती पॉडकास्ट बनवायला सुरू केलं, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हिच्यासारख्या हिच्या मैत्रिणी देखील क्रिंज आहेत. त्यामुळे मी हिच्या मैत्रिणींवरती पण पॉडकास्ट केलं होतं. हिच्या मैत्रिणी म्हणजे टांजल टिंडे, आरशा चारदोरी आणि युरोपची वांगेवाली टोमल. एकदा तर या बाईने मी सुट्टीवरती असताना उंदीर घुशी सारखी बिळातून बाहेर येऊन माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये शिरून घाण करत होती. हिला क्रिटिसिझम सहन होत नव्हता म्हणून ही बाई मला धमकी देत होती. आता हिने एवढे फालतू प्रयत्न करून देखील हिच्यावरती रिएक्शन देणं आम्ही थांबवलं नव्हतं. त्यामुळे तापट स्वभावाच्या मनिश्रीने काय केलं तर तिच्यासारख्याच या बिळात लपलेल्या तिच्या मैत्रिणींना एकत्र घेऊन एक फेक आयडी क्रिएट केली. त्या आयडी वरती या बाईने व्हिडिओ बनवले. आमच्यावरती, आमच्या आई वडिलांवरती, आमच्या चारित्र्यावरती घाणघाण बोललं गेलं. घाणेरडे क्लिप्स यूज केले गेले. एकदा या लोकांनी काय केलं, त्यांच्या ओरिजिनल आवाजामध्ये व्हिडिओ बनवले होते. त्यानंतर यांनी AI यूज केला होता. दरवेळी आम्ही यांचं हे कारस्थान उघडकीस आणलं. त्यामुळे आता या बाईने काय केलं होतं, तर स्वतःचीच बदनामी करणारा एक व्हिडिओ बनवला होता. त्यात पण आम्हाला टॅग केलं होतं. स्वतःची बदनामी करून झाली, आता काय तर स्वतःच्या चारित्र्यावरती स्वतःच शिंतोडे उडवले होते ते साफ करण्याचा ही बाई प्रयत्न करते. आणि काहीतरी नेगेटिव्ह योद्धा असं चॅनल खोलून लहान मुलीचा इफेक्ट देऊन विंडोक सारखी स्वतःच स्वतःच कौतुक करते. आणि तिच्या जोडीला आहे ती म्हणजे टांजल टिंडे काकू. यांचा हा खोटेपणा कालच आपल्या एका रिएक्शन देणाऱ्या ताईने उघडकीस आणला आहे. खर तर या ताई आमच्याही आधीपासून लोकांसमोर असल्या खोट्या युट्यूबर्सचा खरा चेहरा आणि सत्य मांडत आल्या आहेत. मी त्या ताईंच्या व्हिडिओची लिंक कॉमेंट बॉक्स मध्ये पिन करते किंवा कम्युनिटी पोस्ट वरती देखील शेअर करीन. नक्की बघा मंडळी तो व्हिडिओ. आणि मोहिनी ताईला खरंच थँक्यू बोलते मी ही पोलखोल केल्याबद्दल. मंडळी, आजकाल हे सोकॉल क्रिंज डेली व्लॉगर्स काय काय आणि कोणकोणत्या थराला जात आहेत ना, आम्ही अपशब्द न वापरून रिएक्शन देतो. पण हे जे काही करतायत ना, यांना वाटते की कोणाला समजणार नाही की आपण आवाज बदलला किंवा काही इफेक्ट दिला तर. पण शेवटी तो देव आहे ना, तो नेहमी सत्याची साथ देतो. हे लोक स्वतःला स्वामी भक्त मानतात. त्यांच्या नावाचा गैरवापर करून या लोकांनी अशा भोळ्या बाबड्या जनतेला टार्गेट केलं आहे. आणि त्यांच्या मनात असा पिक्चर क्रिएट केला आहे की या जे काही बोलतात वागतात ते खरं आहे. रोस्टर अँड रिएक्शन वाले उगाच विनाकारण यांना त्रास देत आहेत. आता ना जरा यांनीच विचार करावा. आम्ही जे काही बोलतो ते यांच्याच कॉन्टेंटवर बोलतोय ना. आम्ही इथे काय आमच्या मनातली स्टोरी सांगतोय का, तर नाही. काही चुकीचं दाखवलं गेलं तर मग यांनी ते मान्य करायला हवं. काय प्रॉब्लेम आहे मान्य करण्यात, मला तर हेच समजत नाही. जर समोरचं आपल्याला आपली चूक दाखवतोय तर सुधरायचं सोडून हे लोक काय स्वतःचीच अजून बदनामी करून घेत आहेत. आता स्वतःच या बाईने पकाव टॉक्स मध्ये अर्धवट स्टोरी सांगितली होती की तरुणपणी हिच्याकडून काही भयंकर चूक घडली होती. ती काय घडली होती ते सांगितलंच नाही. लोकांनी तर हिला फक्त प्रश्न विचारले होते ना की बाबा ती चूक काय घडली होती, ती तू सांगितली नाही तर सांग आता. या बाईने तर त्याचं उत्तर काही दिलं नाही. पण आता उगाच कोणतं तरी चॅनल खोलायचं, दाखवायचं मी हिची भक्त आहे आणि मी रोस्टर्सला धडा शिकवायला आली आहे वगैरे वगैरे. उगाच या घरकोंबडीची बाजू घ्यायची, वकिली करायची तिची. बाईने तर सुरुवातीला एक व्हिडिओ केला होता, त्यात तर ती बोलली होती की ती सगळं पॉझिटिव्ह स्प्रेड करणार आहे. पण तिचा व्हिडिओ बघितला तर त्यात पॉझिटिव्ह काहीच दिसलं नाही मला. त्यात तर ती बाई आम्हाला घालून पाडून बोलते. ती नेगेटिव्ह योद्धा बघायला गेली होती का हिची तरुणपणीची चूक काय होती ते, की या घरकोंबडीने खास तिलाच सांगितलं होतं तिची तरुणपणीची चूक. आता ही गोष्ट तर मंडळी आपल्यासारख्या हुशार मंडळींच्या लक्षात लगेच येते, पण यांच्या अंधमंद भक्तांना समजत नाही आहे. कमाल आहे ना, फेक आयडीज बनवून ही घरकोंबडी लोकांना काय काय बोलते ते आपल्याला माहितीच आहे. रिकाम टेकडी ही आणि हिचे घरचे असे 20-25 आयडीज बनवतात आणि स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडतात. कमाल आहे बाबा यांची. ज्या देवाचं नाव घेऊन असा खोटेपणा करतायत, निदान त्याला तरी घाबरावं या बायकांनी. या अडाणी बायका दुसऱ्यांचं कर्म काढतात, कर्माचा जप करतात. कधी सगळं बॅकफायर होईल ना यांच्यावरच, यांना समजणार पण नाही. त्यामुळे मी यांना वारंवार सांगते, जे काही या करतायत ना, यांना वाटत असेल कोणाला समजत नाही, पण यांच्यासारखे सगळेच अडाणी नाही आहेत.
मंडळी, मागे मी बोलली होती ना, शनिवारी सुट्ट्या घेऊन दुसऱ्यांचे वीकेंड स्पॉइल करते ही बाई, त्यामुळे आता मिडवीक मध्ये एक दोन सुट्ट्या घेऊन हेच धंदे करत बसली होती त्या टांजल टिंडे सोबत. कोणीतरी नाही अडाणी बायकांना सांगा, सोशल मीडियावरती स्वतःचं प्रायव्हेट लाईफ यांनी विकलं आहे डॉलर साठी. जेव्हा एखादी गोष्ट पब्लिक केली जाते त्यावेळी त्याच्यावर बोलण्याचा, आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला गेला आहे. क्रिटिसिझम स्पोर्टिंगली घेता येत नसेल तर ह्या ज्या मेमरीज जपण्यासाठी व्हिडिओज करतात ना, ते पब्लिक करण्याऐवजी प्रायव्हेट करा किंवा अनलिस्टेड करून ठेवा. दुनियेला कशाला दाखवता गाऊनवर करून, मी लादी कशी पुसते बघा, मी भांडी कशी घासते बघा. आणि या बायकांनी जेन्युअनली हे असं केलं असतं तर काही नाही, पण लोकांना मूर्ख बनवून दिशाभूल करून ही सगळी नाटकं करतायत. सुरुवातीला स्वतःला गरीब दाखवायचं, लोकांना मूर्ख बनवायचं आणि मस्त सिंपथी गेन करायची, आणि मग जेव्हा यांचे लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतात तेव्हा हे स्वतःचं खरं रूप दाखवतात. लोकांच्या जीवावरती हे सगळं सुरू आहे यांचं. पण कधी काही कोणी प्रश्न विचारले, काही सजेशन दिलं तर लगेच लोक त्याला उद्धटपणे रिप्लाय देतात किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाकतात. या बायकांचं असं मत आहे, यांच्या अंधमंद भक्तांसारखं आम्ही ते इग्नोर करावं किंवा त्यावर काही बोलू नये. कमाल आहे, जे चुकीचं दिसतंय त्यावर का बरं आम्ही गप्प बसायचं. इथे प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार दिला आहे. युट्यूबवर अनेक चॅनल आहेत, मान्य करते मी. ह्या घर कोंबडी सारखेच तिचे भाऊ बहीण देखील आहेत युट्यूब वरती, जे क्रिंज आहेत, पण त्यांच्याबद्दल ऑलरेडी लोकांना माहिती आहे, त्यामुळे मला गरज वाटत नाही जे ऑलरेडी लोकांना माहिती आहे त्यावर बोलण्याची. मला तर ह्या ज्या सभ्यतेचा आव आणून असे खोटे धंदे करतायत ना आणि लोकांना मूर्ख बनवतात, यांचा सभ्यतेचा बुरखा पाडायचा आहे. या क्रिंज बायका देवाचं नाव घेऊन भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात, यांचा खरा चेहरा आणायचा आहे दुनियेसमोर. आणि हे चांगलं काम मी यापुढे देखील करत राहणार आहे, त्यामुळे ह्या लोकांनी एक चॅनल बनवू दे किंवा 10 चॅनल बनवून दे, मला काही फरक पडत नाही. अगं घर कोंबडे, तू नको नको ते बोलण्याचा प्रयत्न कर ग, आम्ही थांबणार नाही आहोत. अगं कर्मा कर्मा करते ना तू, बघ कर्मा तुला कसं उत्तर देईल एक दिवशी. आणि मी तर खरंच हेच प्रार्थना करते देवाकडे की टॉकटिक सारखं युट्यूब बंद होऊ देत. तुमच्यासारख्या या गाऊनवर करून बाजार मांडणाऱ्या बायका काय करतात ना, मग ते बघायला जास्त मजा येईल. मंडळी, मला तर एक समजत नाही, या क्रिंज आंटी स्वतःला स्वामी भक्त मानतात, या आमच्या फनी रिएक्शनला नावं ठेवतात, काय काय बोलतात, पण यांची आणि यांच्या अंधमंद भक्तांची लँग्वेज बघा एकदा. ह्या बायका आम्हाला बोलतात एक स्त्री असून असं बोलतात तसं बोलतात, पण ह्या तर किती खालच्या दर्जाची भाषा वापरतात ते बघा. ह्या बायकांना लाज पण कशी वाटत नाही, स्वतःला या देवभक्त मानतात आणि देवाचं नाव वापरूनच यांनी यांचं दुकान चालवलंय. यांना खरंच हे वागणं शोभते का? मी तर यांच्या अंधमंद भक्तांना एवढंच बोलीन की अंधमंद भक्तांनो, हे लोक ना येड्या बनून पेढा खातायत. तुमची खरंच कीव येते मला, या असल्या लोकांना तुम्ही साथ देताय. एक मात्र आहे, सत्य नेहमी कटू असते म्हणून ते कोणालाच आवडत नाही. आणि खरं बोलू का, या बायका अशा खोट्या आयडीज बनवून, असे फेक व्हिडिओज बनवून, आम्हाला त्यात घाणघाण बोलून हेच लोक स्वतः प्रूव्ह करतायत आम्ही जे काही बोलतो ना ते खरं बोलतोय. आणि या बायकांना भीती आहे मनात की तुमच्यासारख्या अंधमंद भक्तांना हे समजू नये, म्हणूनच हा यांचा प्रयत्न चाललाय सगळा. जेवढे व्हिडिओ करायचे आहेत ना ते करावो काकू, जेवढे आयडी बनवायचे आहेत तेवढे बनवा. तुमच्यासारखे सगळे अडाणी नाही आहेत, सगळ्यांना समजते सगळं. आणि हो, आम्ही जे काय आहे ना स्पष्टपणे बोलतो, आमचं मत मांडतो, पण तुमच्यामध्ये तर तेवढे पण गट्स नाही आहेत की स्वतःच्या ओजी आयडीने बोलायचं. शेवटी जसं तुम्हाला 9 to 5 जॉब जमत नव्हता म्हणून तुम्ही हा पळकुटा मार्ग निवडला, हा मॅक्सीवर करून धुनी भांडी दाखवून डॉलर्स कमवायचा, असं आता स्वतःचा खोटेपणा लपवण्यासाठी तुमचं सोंग उघडकीस येऊ नये म्हणून असे फेक आयडीज तुम्ही बनवताय आणि त्याच्यावरती अशी घाण भाषा वापरून व्हिडिओ बनवताय. चालू देता काकू तुमचे हे माकड चाळे, तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट. तर मंडळी, पाहिलात ना, अशा आहेत त्या क्रिंज आंटीज, ज्यांचा खोटेपणा आम्ही दुनियेसमोर आणतोय म्हणून यांना कशा मिरच्या झोंबतायत आणि म्हणून या फेक आयडीज बनवून त्याच्यावर घाणघाण भाषेमध्ये व्हिडिओज अपलोड करतायत. तुम्हाला यांच्या या वागणुकीबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.